नवीन सिडको परिसरातील दत्तचौक येथे राहणारे मकसूद बाबा अत्तार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पंचवटी परिसरातील सरदार चौकात साईबाबा कुंकू भांडार नावाचे पूजेचे साहित्य विक्रीचे दुकान आहे। रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे पत्रे उचकावून दुकानातील नवरदेवाचे बाशिंग, रुद्राक्ष माळा, देवीचा साज, खारीक, सुपारी, खोबरावाटी, गरगोटे, तुळशीमाळा, बावळा, बदाम तसंच हळकुंड असा एकूण 23,800 रुपयांचा ऐवज चोरून नेलाय। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे पोलीस पुढील तपास करतायत। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड।